शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यास भाजपा सरकार असक्षम आहे असं चित्र दिसून येत आहे. नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो स्टार अपॅच न्यूज मध्ये. बघूया आजचा स्टार कवर. काटोल तालुक्यातील इसापूर इथे गारपेटीने व बोंडाळीग्रस्त तसेच कर्जामुळे त्रस असलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित शेतकरी प्रल्हाद मधुकर धोटे वय 55 राहणार इसापूर तालुका काटोल हे सततच्या नापिकीमुळे त्रस्त होते. बोंडाळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे उत्पादन कमी झाल्याने तसेच मागील काही दिवसापासून झालेल्या गारपिटीने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून निराशेतून प्रल्हाद पूर्णपणे खिचून गेला होता व त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा. त्याचे कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी त्याने वीज प्रशन केले. सायंकाळी 5 वाजता कुटुंबीय घरी परत येतात घरात मृत्यूपायी पडलेल्या प्रल्हादवर लक्ष गेले. एकीकडे गारपीट व बोंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीय प्रल्हादच्या आत्महत्येमुळे हादरून गेल्याचे हृदयविकाराचे चित्र होते. गारपीट व बोंडाळी ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी म्हणून काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. परंतु शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठ फिरवली आहे. त्यामुळे अजून किती आत्महत्या होणार हे येणारा काळच ठरवेल. मागील 4 दिवसापासून ठिय्या आंदोलनात बसलेले भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना आत्महत्या रोखण्यासाठी येऊन योग्य ते नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा द्यावा यासाठी कळकळीची विनंती केली. काटोल तालुक्यामध्ये इसापूर या गावी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माझी मागणी होती की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या भागातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि शासनाच्या तर्फे भरीव मदत जी जाहीर झाली आहे त्याच्यापेक्षा जोपर्यंत जास्ती होणार नाही तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही. आज शेतकरी निराशाग्रस्त झाला आहे आणि आत्महत्याकडे चालला आहे. अशा ह्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या सरकारने करावं. मला भीती आहे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अजून आत्महत्या होऊ शकतील. आता तरी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा जाहीर करावा.